आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोगनोळीत कालिका मंदिर व परिसराची स्वच्छता नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर विश्वकर्मा समाजाचे पहिले पाऊल. पुढील महिन्यात सुरू होत असलेल्या नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोगनोळ येथील संतप्त विश्वकर्मा समाजाच्या वतीने मंदिर आणि परिसराची स्वच्छता करण्यात आली आहे. पुढील महिन्यात बुधवार दिनांक 10 ऑक्टोबर पासून सुरू होत असलेल्या नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर येथील समस्त विश्वकर्मा समाजाच्या वतीने कालिका देवी मंदिर तसेच परिसराची स्वच्छता करण्यात आली आहे. कोगनोळीचे ग्रामदैवत असलेल्या अंबिका मंदिर आणि तलावांजवळील कालिका मंदिर तसेच तेथील परिसराची स्वच्छता यावेळी करण्यात आली आहे. तर मंदिराची रंगरंगोटीही करण्यात आली आहे. देवस्थान कमिटीच्या वतीनं आणि विश्वकर्मा समाजाच्या सहकार्यानं नवरात्रीसाठी मंदिर आणि परिसर सजवण्यात येत आहे. समस्त विश्वकर्मा समाज मंडळाचे अध्यक्ष अरुण मानकापुरे, संजय सुतार, मनोहर सुतार, रामचंद्र सुतार, राजेंद्र मानकापुरे, निवृत्ती सुतार तसेच कालिका देवस्थान कमिटीचे सदस्य यावेळी उपस्थित होते. मानकर न्यूजसाठी कोगनोळीहून अनिल पाटील.